शेतकरी बांधवांनो नमस्कार. विशेषतः लँटर्न मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या या शेतीच्या अनुषंगाने जो आपला भाग आहे त्यामध्ये सर्वांचं स्वागत करतो. मी प्रवीण, आपण पाहतात लँटर्न मराठी डिजिटल प्लॅटफॉर्म. आपल्याला माहितीच की मराठवाड्याचा बहुतांश भाग हा कोरडवाहू भाग आहे, त्यामुळे पारंपरिक पद्धतीनेच मोठ्या प्रमाणात पिके घेतली जातात आणि त्यातील बहुतांश पिके ही पावसावर अवलंबून आहेत. परंतु या प्रतिकूल परिस्थितीत देखील उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील बेळम, जे की कर्नाटक सीमेवरचं गाव आहे, महाराष्ट्रातलं एक छोटंसं, या गावातील काही शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन सामूहिक शेतीद्वारे 8 एकर क्षेत्रामध्ये पेरूच्या बागेची लागवड केली आहे. त्यांचा हा प्रयोग आता चांगलाच यशस्वी होताना दिसत आहे आणि ह्या संदर्भातलीच माहिती आज आपण थेट त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून राज्यभरातल्या आपल्या लँटर्न मराठीच्या दर्शकांपर्यंत, राज्यभरातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत ते पेरू उत्पादक शेतकरी, ते जे सामूहिक शेती करतात त्यांच्या गटातील एक शेतकरी राजेंद्र कारभारी. त्यांची आणखीन एक ओळख आपल्याला सांगतो मी, ते दैनिक सामनाचे देखील प्रतिनिधी आहेत. तर आता चला मग आपण त्यांच्याकडूनच नेमकी या पेरू लागवडीची त्यांची काय आहे गोष्ट, त्यांनी कशी सुरुवात केली आणि आतापर्यंत त्यांचा पेरू लागवडीचा काय आहे अनुभव, जो की आपल्या राज्यभरातील शेतकऱ्यांनाही अनुभवता येईल, माहिती करून घेता येईल, त्यांच्याकडे जाऊयात आणि त्यांच्याकडून ही माहिती आपण जाणून घेऊयात. राजेंद्र कारभारी साहेब नमस्कार, तुमचं लँटर्न मराठीमध्ये स्वागत आहे. नमस्कार. अर्थातच आपण सुरुवात जे करूयात की आता आपण पेरूच्या बागेची लागवड केलेली आहे, आपले काही मित्र बांधव आहेत, 5 जणांनी एकत्रित येऊन ही शेती करतायत, आपण फळबाग लागवड केलेली आहे. परंतु या फळबाग लागवडीपूर्वी आपण कुठल्या पद्धतीचे पिके घेत होतात शेतामध्ये? फळबाग लागवडीपूर्वी आम्ही खरीपाचे पिके घेत होतो. खरीप मध्ये तूर, उडीद, मूग, सोयाबीन असे पिके घेत होतो. पण त्या पिकामुळे आम्हाला काय जास्तीत जास्त फायदा होत नव्हता, कारण निसर्गाने वेळोवेळी साथ देत नव्हती. मग कधी खरीप जायचं, कधी रब्बीचा अपेक्षा करायची, म्हणून आम्ही जर ते मार्ग सोडून खरीपाचं सोडून या फळबागाकडे वळलो आहे. मग हे फळबाग लागवड करण्याचा ज्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये आला विषय, तुम्हाला ही संकल्पना सुचली, त्याच वेळी आपण काही मित्रांनी एकत्रित येऊन या पद्धतीने फळबाग लागवड केली पाहिजे, असं कसं काय सुचलं तुम्हाला? आमच्या गावातील शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख बसवराज वर्नाळे यांच्या संकल्पनेतून यांनी 4-5-6 शेतकऱ्यांना एकत्रित जमविलं. अगोदर आम्ही रेशीम उद्योग करण्याचं ठरवलं. रेशीम उद्योग केल्यानंतर रेशीम उद्योग पण त्याची विक्री करण्यासाठी आपल्याला बेंगलोरला जावं लागलं, म्हणून तो आम्ही रेशीम उद्योग बंद केला. तो बंद करून आम्ही फळबागेकडे वळलं. मग त्यांनी म्हणले बा आपण एकत्रित सर्व शेतकऱ्यांनी मिळून आपण पेरू लागवड करू. पेरू लागवड करू म्हणल्यानंतर आम्ही 2 दिवस कृषी विभागाला कॉन्टॅक्ट केला, 2 दिवस काही व्यापाऱ्यांना, कुठं नर्सरीला, असं सतत संपर्कात राहिलो आम्ही. मग आमचं ठरलं की बाबा आपण पेरूच लागवड करायचं, कारण आमच्या भागामध्ये पेरूची लागवड कमी आहे. उमरगा तालुक्यामध्ये म्हणा, आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये पेरूची लागवड कमी असल्या कारणाने आम्ही म्हणलं बघू एक संकल्पना तरी करून बघू. या उद्देशाने मी सर्व 6 शेतकऱ्यांनी एकत्रित मिळून हा आम्ही हे केलेला आहे, संकल्पना केलेली आहे. तर यामध्ये तुमच्यासह इतर आपले जे सहकारी आहेत त्यांचे पण नाव थोडं समोर आले तर महाराष्ट्राला कळतील की एकत्रित येऊन आपण हे केलेला आहे प्रयोग. शिवसेना उपजिल्हा प्रमुख बसवराज वर्नाळे यांचा 3 एकर आहे, राजेंद्र कारभारी माझं 2 एकर आहे, श्रीकांत बापशेटी यांचं 2 एकर आहे, मग कल्लेश्वर यलगुंदे यांचं 1 एकर आहे, परत अनिल बिराजदार यांचं 1 एकर आहे. असं एकत्रित मिळून केलेली फळबागेची संकल्पना. हे पेरू लागवड करताना आपण काय काय प्रयत्न केले, काय काय व्यवस्थापन केलं, म्हणजे ज्यामध्ये आपली जमीन तयार करण्यापासून लागवडीसाठी, या फळबाग लागवडीसाठी, तेथून ते त्याचं पाण्याचं व्यवस्थापन असेल, रोपं आणणं असेल, त्यासाठी कुणाचं आपल्याला मार्गदर्शन भेटलं, हे देखील आपल्या महाराष्ट्रातील दर्शकांसमोर तुम्ही मांडावं. मग आम्ही पेरूचं लागवड करण्याचं ठरल्यानंतर अगोदर कुठल्या जमिनीवर घ्यायचं, म्हणजे ती काळी मातीची आहे का, लाल मातीची आहे का, पांढऱ्या मातीची आहे, या प्रकारे आपण आम्ही ज्याच्या त्याच्या शेतकऱ्यांना ज्याच्या त्याच्या शेतात ठरविले त्यांनी. नंतर आम्ही कोणाला बोर आहे, कोणाला पाणी पुरतंय का नाही,
कुणाला वीर आहे, विहिरीचा पाणी पुरवठा होतोय का नाही, हे सगळं आम्ही एकमेकाची चर्चा करण्यातच होतो. त्याच्यानंतर आम्ही पेरूची पेरूच रोप आणायचं ठरवलं. रोप गुजरातला चौकशी केली, परत आपल्या भागात महाराष्ट्रात चौकशी केली. आम्हाला का ते दर न परवडल्यामुळे आम्ही कलकत्त्याहून आणलं ते रोप. सहा शेतकरी सगळेच आम्ही कलकत्त्याला गेलो. कलकत्त्याला जाऊन तिथं रोपाची सगळी चौकशी केली, रोप खरेदी केलो. रोप खरेदी करून रोप ट्रॅव्हल मध्ये घातलं. रोप येऊन पडले तर 4 ऑगस्ट 2018 आमची लागवड झाली. उस्मान जिल्हा असेल, उमरगा तालुका असेल, हा जवळपास अवर्षणग्रस्त क्षेत्रामध्ये मोडतो. मग अशा ठिकाणी पेरूची लागवड करताना त्याचं पाण्याचं नियोजन कसं केलं आणि त्याला पाणी किती लागतं? आता 2 एकरसाठी दररोज 1 तास जर मोटर चाललं तर आम्ही ठिबकच्या माध्यमातून पाण्याची सोय केलेली आहे. आता तसं दारा सोडून जर पाणी द्यायचं असलं तर पाणी पुरणार नाही. पाणी कमी पडेल. पाणी कमी पडू नये म्हणून आम्ही ठिबकची व्यवस्था केलेली आहे. आता ह्याचा जर एकंदरीत आर्थिक हिशोब केला, 8 एकर आपण पेरूची लागवड केलेली आहे, ते कोणत्या जातीचे पेरू आहेत? ते एक अगोदर दर्शकांना सर्व थाई 7 म्हणून एक जात आहे. थाई 1 वेगळं, थाई 7 वेगळं. थाई 7 हा थाई 7 आमचं पेरूची जात आहे. तो पेरूचा आकार कमीत कमी मोठा येतो, आकार मोठा येतो. परत त्याचं वजन 900 ग्रॅम ते 1 किलो पर्यंत होतो. एक पेरूच. आणि ही जी लागवड केली 8 एकर क्षेत्रावर आपण, त्यासाठी आपल्याला साधारणतः एकरी किती खर्च आला? एकरी एका शेतकऱ्याला एकरीसाठी कमीत कमी 30,000 रुपये पर्यंत खर्च आला. एका शेतकऱ्याला 30,000 म्हणताय तुम्ही एकरी? एकरी 30,000. हो, तर त्या 1 एकरच जर आपण हिशोब केला तर तुम्ही 5 जण आहेत, म्हणजे त्याला असं गुणायचं का 3? हा चालत ना. 30,000 गुणवले 5 करायचं का? हा 1.5 लाख रुपये. म्हणजे एकरी पेरूच्या लागवडीसाठी 1.5 लाख रुपये आले. हो हो हो. आणि आता उत्पादन चालू झालंय का पेरूचं आपल्या? गेल्या वर्षापासून उत्पादन चालू झालेलं आहे. आम्ही 2 शेतकऱ्याचं 3 शेतकरी उत्पन्न घेतले नाहीत. श्रीकांत बापशेट्टी एकट्याने थोडं घेतलेलं उत्पन्न, म्हणजे त्याने ट्रायल केले. पहिल्या टप्प्यात आपल्याला किती उत्पन्न मिळालं आणि त्याला भाव सरासरी काय राहिला? पहिल्या टप्प्यात आमची अपेक्षा होती किंवा 70 ते 80 रुपये किलो प्रमाणे भाव लागावं, परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावानं भाव पूर्ण घसरलेला आहे. त्या पेरूचं खासियत असं आहे, कुठल्याही पेरूचं, पेरू खाल्ल्यानंतर सर्दी येतो, सर्दीनंतर खोकला येतो. मग त्या सर्दी खोकला येतो म्हणून घेऊन जनतेनं पेरूची खरेदी कमी केली. त्याचा परिणाम माझ्या पेरू आमच्या पेरूवरती झाला आणि त्याचा भाव सुद्धा भाव देखील भेटला नाही. आम्ही काही गुलबर्ग्याला विक्री केलो पेरू, काही विक्री लातूरला केलो, काही विक्री सोलापूरला केलो, पण आम्हाला जसं पाहिजे तसं भाव भेटला नाही. 20 रुपये 10 रुपये 15 रुपये या प्रकारे भाव भेटला आम्हाला. आता जे पुढचा तुमचा टप्पा आहे, आता इतर शेतकऱ्यांचे हे पेरू तोडीला येतील, आपलंही उत्पादन आहे, तर यापुढे आपण बाजारपेठेच्या अनुषंगाने कसा विचार करतात? म्हणजे सुरुवातीला कुठली बाजारपेठ आपण जवळ केली आणि येत्या काळात आता उत्पादन तुमचं वाढणार आहे? आता आम्ही आमचं संकल्पना अशी आहे शेतकऱ्यांची, आम्ही बाहेर देशाला आउटपुट माल होतोय का तो चर्चा चालू आहे आमचं पहिल्यांदा. त्याच्यासाठी आम्ही गुजरातहून फर्म खरेदी केलेला आहे. फर्म म्हणजे आतलं जाळी वरलं कॅरी बॅग. तसं त्या पेरूला आकार येणं, पेरूला डंक न लागणं, पेरू डॅमेज न होणं, असे काही प्रकार असतात, आम्ही त्याची व्यवस्था करत आहे. पण या वर्षी देखील जरा कोरोनाच्या प्रादुर्भावानं जाईल का नाही ती शाश्वती नाही. मग जवळची बाजारपेठ? जवळची बाजारपेठ आता सोलापूर आहे, गुलबर्ग आहे, लातूर आहे, आणि तसं आम्हाला पुणे मुंबईत परवडणार असं वाटलं. एक महत्वाचा मुद्दा, तुम्ही हे 5 जण मिळून हा सगळा ही सर्व लागवड केलेली आहे पेरूची, तर ह्या सगळ्या लागवडीचा खर्च करत असताना त्याचं तर गणित तुम्ही आता सांगितलं, परंतु याच अकाउंटिंग जो म्हणतो आपण अकाउंटिंगचा भाग, कारण 5 जण एकत्र येऊन तुम्ही हे करतायत, तर त्याचं अकाउंटिंग कशा पद्धतीने करतायत तुम्ही 5 जण एकत्र येऊन? आता आम्ही काय करतोय, आता माझ्या 2 एकर मध्ये किती कॅरेट माल निघतोय, 200 कॅरेट माल निघतोय. आमच्या 200 कॅरेट वरती 200 कॅरेट आमचं नाव आहे. बर, आता बसवराज वरनाळे शिवसेना उपजिल्हा मुरुख त्यांचं कॅरेट वेगळे आहेत, त्यांचे 500 कॅरेट माल निघतोय. असं एकत्रित आणून आम्ही एकत्रित विक्री करतोय बाजारपेठेमध्ये. तो सगळ्याला सरसगट भाव लागतो.
काही 700 रुपये कॅरेट जातोय, 800 रुपये कॅरेट जातोय, 400 रुपये जातोय, 200 रुपये कॅरेट जातोय, तर सरसकट भाव जातोय. त्याच्यामध्ये दोन नमुन्याचे पेरू आम्ही काढतोय, एक जाडेला पेरू काढतोय मोठा, एक साईज लहान छोटस काढतोय. म्हणजे छोटसाला भाव त्याला वेगळा, मोठ्याला त्याला भाव वेगळा. कारभारीजी, आपण सध्या आपल्या पेरूच्या बागेमध्ये आहे. आपली जी बाग आहे ती आपण महाराष्ट्रातल्या आपल्या लँटर्न मराठीच्या दर्शकांना, राज्यभरातील शेतकऱ्यांना दाखवूयात. त्याचबरोबर आपण थोडी माहिती देखील देऊ शकतो त्या आपल्या बागेबद्दलची. मी आपल्याला विनंती करतो की थोडी आपण पेरूची बाग कशी आहे आपली तीही आपल्या सर्व दर्शकांना दाखवा. आम्ही पेरूची लागवड करताना 6x10 ची लागवड केलेली आहे. 6x10 म्हणजे 10 फुटावर काटलेलं आहे. हे छोटं ट्रॅक्टर जावं, त्याला कुळव मारता येव, त्याला पाण्याची व्यवस्था होता, म्हणजे आम्ही ठिबक अंतरून केलेला ठिबक 10x6 केल्यानंतर त्याची उंची आता 5.5 ते 6 फुटाची उंची आहे. एका झाडाला कमीत कमी 50 ते 60 पेरू लागतात एका झाडाला. या वर्षी काय झालेलं आहे, आम्ही फळ कमी घेतलेलं आहे. त्याचं कारण असं आहे, एका फाट्याला जर 10 फळ घेतलो आपण तर ते फाटा मोठ तुटून पडतंय. म्हणून आम्ही काय केलंय, एका फाट्याला 2 पेरू 3 पेरू 1 पेरू अशा पद्धतीने ठेवलेलं आहे. कारभारी साहेब, आपल्या बाजूला जे आपलं पेरूचं झाड आहे त्या झाडाला पेरूला आपण पांढरं आच्छादन लावलेलं दिसतंय, हे नेमकं कशासाठी? पेरू सुपारी एवढं झाल्यानंतर ती पेरूला फर्म लावून वरून कॅरी बॅग पॅक करतो. त्याचं कारण असं आहे की पेरूला कुठलाही किडा डंक मारू नये, आता त्या किमती माशी वगैरे बसल्यानंतर त्याच्यावरती जे डंक होतो तो त्या जागी पेरू खराब होतोय. तो पेरू खराब होऊ नये म्हणून हा पेरूचा फॉर्म लावलेला आहे. आणि ते फॉर्म लावल्यानंतर त्याचं अजून एक दुसरं कारण असं आहे, त्याचा आकार गोल येतोय. पेरूचा आकार गोल येतोय आणि तो जास्तीत जास्त म्हणजे जो ह्याचा नादिष्ट बनतोय तो चांगला बनतोय. त्याच्यासाठी फॉर्म लावलेला आहे. कारभारीजी खूप खूप धन्यवाद. आपण जी आपल्या पेरूच्या बागेची सर्व माहिती आपल्या राज्यभरातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आमच्या या लँटर्न मराठीच्या माध्यमातून, त्याचबरोबर आपल्या माध्यमातून राज्यातील इतर शेतकऱ्यांनाही फळबाग लागवडीबाबत एक चांगलं मार्गदर्शन आपण केलं, त्याबद्दल आपलं तसेच आपले सहकारी अमरजी या दोघांचंही मनपूर्वक धन्यवाद. आज आपण लँटर्न मराठीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून बेळम, उमरगा तालुक्यातील एक गाव आहे उस्मान जिल्ह्यातील, या बेळम मधील 5 शेतकरी मित्रांनी एकत्र येऊन जी पेरूची 8 एकरवर फळबाग लागवड केली याबाबतची माहिती आपल्या राज्यभरातील दर्शकांना देण्याचा प्रयत्न केला. अपेक्षा आहे या पेरूच्या लागवडीबाबतची जी आपल्याला आवश्यक माहिती होती ती शेतकरी स्वतः राजेंद्र कारभारी आणि त्यांचे मित्र अमर यांनी देण्याचा प्रयत्न केला. याच अनुषंगाने आणखीनही काही माहिती असेल तर आपण आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. त्याच अनुषंगाने आपण तज्ज्ञांच्या माध्यमातून ही माहिती पुन्हा सर्व दर्शकांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करूयात. तोपर्यंत आपण पाहत राहा लँटर्न मराठी. धन्यवाद. खूप खूप आभार आहे सर.